आता प्रेझेंटी मार्क करायची आहे. सिम्बॉल आल्यावर जे प्रेझेंटी मार्क करतात त्यांची प्रेझेंटी रेकॉर्ड झालेली नाही. ओके, मधुरा गार्गी स्पर्श. आपने फिर से प्रेझेंटी मार्क करनी है. मधुरा गार्गी स्पर्श तुम्ही परत प्रेझेंटी मार्क करायची आहे. ओके, सी इथे एक नवीन आयडिया आहे. दर्शना पवार, माईक ऑन कराल का जरा. ओके, आरुष, आरुष पवार. ओके, नाही मला फक्त स्टुडंटचं नाव पाहिजे होतं. इट्स फाईन ना, विथ इंग्लिश. ओके, सो आता आपण लास्ट लेक्चरला जे तुमचे लेसन कम्प्लीट केलेले आहेत त्याचे रिव्हिजन घेऊया फर्स्ट. ओके, देन वी विल स्टार्ट विथ द नेक्स्ट लेसन. आता मी पहिले थर्डवाल्यांचे विचारते क्वेश्चन आन्सर. फोर्थ स्टँडर्ड स्टुडंटला जरी ते आन्सर्स येत असतील तरी यू कॅन टेल मी. ओके, तुम्ही मला सांगू शकता. की स्क्रीन दिसते का सर्वांना? सांगा मला चॅट बॉक्समध्ये, इज माय स्क्रीन विजिबल टू ऑल ऑफ यू? टीचर येस येस तन्वी. मोबाईल वरती करत. ओके ओके, समजलं बेटा मला. ओके, इट्स ओके. ओके चला, तर तुमचा फर्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट आर द युजेस ऑफ कॉटन? व्हॉट आर द युजेस ऑफ कॉटन? कापसाचे आपल्याला काय उपयोग होतात? हा तुमचा पहिला प्रश्न आहे. चला, कोण सांगणार? थर्ड फोर्थ स्टँडर्ड कोणीही सांगू शकता. व्हॉट आर द युजेस ऑफ कॉटन? कापसाचे काय उपयोग होतात आपल्याला? येस, कोण सांगणार? राईट युअर नेम इन द चॅट बॉक्स. येस स्नेहा, बताइए. ड्रेस. येस गुड, कॉटन के ड्रेस बनाने के लिए कॉटन का यूज होता है. ओके, वी यूज कॉटन फॉर मेकिंग क्लोथ्स. कपडे बनाने के लिए, कपडे बनवण्यासाठी कॉटनचा उपयोग होतो. मी मराठीमध्ये सुद्धा प्रश्न विचारते आहे, मराठी मीडियमच्या मुलांनी आन्सर द्यायचा आहे. ओके, नेक्स्ट आहे, व्हॉट आर दी चप्पल्स मेड फ्रॉम? चप्पल्स कशापासून बनवलेले असतात? कोण सांगेल? चप्पल कशापासून बनवलेले असतात? टीचर रबर. येस गुड, अजून स्वराज सांग. कातड्यापासून. येस, अजून कुशल तू सांग. कुशल सांग. रबर, चामडे. ओके बघा, नेक्स्ट आहे, इफ देअर इज अ लाऊड नॉइज नियर बाय. जर जवळपास कुठे एक खूप मोठा आवाज होत आहे, व्हॉट विल अ स्पॅरो डू? मग चिमणी काय करणार? अँड व्हॉट विल अ स्टोन डू? आणि दगड काय करणार? बघा, कुठेतरी जवळपास एक खूप मोठा आवाज होत आहे, एकदम कानाला सहन नाही होणार असा, मग चिमणी काय करणार? ओके, गार्गी सांग. चिमणी उडून जाणार आणि दगड तिथेच राहणार. व्हेरी गुड, समजलं सगळ्यांना आन्सर. स्पॅरो विल रिमेन ऑन देअर प्लेस ओनली बिकॉज स्पॅरो कॅनॉट मूव, सॉरी,
सॉरी स्पॅरो विल मूव फ्रॉम दॅट प्लेस. ओके, स्पॅरो विल फ्लाय अवे, चिमणी उडून जाणार ती त्या जागेवरून, उडून जाणार कारण ती एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हालचाल करू शकते. द स्टोन विल रिमेन ॲज इट इज बिकॉज इट कॅनॉट मूव फ्रॉम वन प्लेस टू अनादर. दगड तिथेच राहणार कारण दगड एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हलू शकत नाही. ओके, नेक्स्ट आहे, वॉट डज द हाऊस लिझार्ड इट. आपल्या घरामध्ये जी पाल असते ती काय खाते? एस एनी वन, वॉट डज अ हाऊस लिझार्ड इट. घरामध्ये जी पाल असते ती काय खाते? फुलपाखर. अजून? यस रिद्धी, इन्सेक्ट. व्हेरी गुड, शी इट्स, इट इट्स इन्सेक्ट. छोटे छोटे जे इन्सेक्ट असतात ते खाते, किडे किडे वगैरे खाते. ओके, कीटक किडे असे जे ॲनिमल्स असतात ते लिझार्ड खाते. ओके, मेक अ लिस्ट ऑफ द थिंग्स इन युअर हाऊस दॅट आर मेड ऑफ वूड. लाकडाने बनवलेल्या गोष्टींची नावं सांगा मला. स्पर्श आन्सर येत असेल तर चॅट बॉक्समध्ये नाव लिहायचं आहे, माईक डायरेक्टली ऑन करायचा नाही. चला, लाकडाने बनवलेल्या गोष्टींची नावं सांगा ज्या आपण वापरतो. येस, ओके. वेदांग तू सांग. सोफा. ओके, अजून? सोफा, बेड. ओके, व्हेरी गुड. ओके, नाव कनिष. कनिष तू सांग, अजून कोणत्या वस्तू आहेत ज्या लाकडापासून बनवलेल्या असतात आणि आपण त्यांचा वापर करतो? येस, गुड. नेक्स्ट आहे, नेम द ॲनिमल्स दॅट फीड ऑन माईस. उंदराला खाऊन जगणारे ॲनिमल्स कोणते आहेत? कोणते ॲनिमल्स उंदराला खातात? नेम द ॲनिमल्स दॅट फीड ऑन माईस. उंदराला खाऊन जगणारे प्राणी कोणते आहेत? येस कुशल, सीओ. स्पर्श, स्पर्श तू सांग. मांजर. येस, अजून? अजून कोण सांगणार? रिद्धी तू सांग. क्रो. येस, अँड स्नेक ऑल्सो. ओके, साप सुद्धा खातो उंदराला. ओके बघा, इथे फिल इन द ब्लँक्स आहेत. द प्लेस ऑफ अ स्टोन डॅश डॅश ओनली इफ समवन पिक्स इट अप अँड मूव्स इट. ओके, द प्लेस ऑफ अ स्टोन. ओके, मी मराठीमध्ये सुद्धा बुक ओपन करते मराठी मिडियमच्या मुलांसाठी, तुम्ही सुद्धा लक्ष द्या. ओके, सांगा इंग्लिश मध्ये कोणाला आन्सर येत आहे. द प्लेस ऑफ अ स्टोन डॅश डॅश ओनली व्हेन, ओनली इफ समवन पिक्स इट अप अँड मूव. मराठी मध्ये आहे, कोणी उचलून हलवले तरच दगडाची जागा टिंब टिंब. आता तुम्ही आन्सर सांगाल, सांगा मला लवकर. येस स्वराज, बदलतो. बदलते, जागा बदलते. ओके, इंग्लिश मध्ये कोणी सांगेल?
स्वराज माइक ऑफ करायचा आहे. एस इंग्लिश मध्ये कोण सांगेल? द प्लेस ऑफ अ स्टोन डॅश डॅश ओनली इफ समवन पिक्स इट अप. एस वेदांग. द प्लेस चेंज. ओके गुड. द प्लेस ऑफ अ स्टोन चेंजेस चेंजेस ओनली इफ समवन पिक्स इट अप अँड मूव्स इट. नेक्स्ट आहे वी 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 वेव वी डॅश डॅश फ्रॉम कॉटन वूल अँड सिल्क. काय बनवतो आपण कॉटन वूल अँड सिल्क पासून? कापूस लोकर आणि रेशीम यापासून आपण टिंब टिंब विणतो. काय विणतो? चला लिहा चॅट बॉक्स मध्ये नाव. कुशल सांग मला या सगळ्यांपासून आपण काय बनवतो. कापूस लोकर रेशीम या सगळ्यांपासून काय बनवतो आपण? कुशल सांग. यस टीचर. कॉटन वूल आणि सिल्क या सगळ्यांपासून आपण काय बनवतो? कपडा. कपडे. हा कपडे. कपडे. येस कपडे. येस गुड. वी मेक वी वीव क्लोथ्स फ्रॉम कॉटन वूल अँड सिल्क. आपण लोकर कापूस लोकर आणि रेशीम यापासून आपण कापड विणतो, कपडे विणतो. ओके नेक्स्ट आहे झाडांची पाने टिंब टिंब तीही मातीत पडून कुजून जातात. ओके लीव्स डॅश 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 ट्रीज दे टू रॉट अँड गेट मिक्स्ड विथ दी सॉइल. येस येस. झाडांची पाने टिंब टिंब तीही मातीत पडून कुजतात. स्वराज. ओके लीव्स फॉल अँड मिक्स इन टू दी सॉइल. ओके सांगा आता मला व्हॉट डू वी गेट फ्रॉम अवर एन्व्हायरमेंट. आपल्या एन्व्हायरमेंट मधून आपल्याला काय काय मिळतं? व्हॉट आर दी थिंग्स दॅट वी गेट फ्रॉम अवर एन्व्हायरमेंट. आपल्या परिसरातून आपल्याला कोण कोणत्या गोष्टी मिळतात सांगा लवकर. येस कोण सांगणार? माणसाला परिसरातून कोण कोणत्या गोष्टी मिळतात? येस स्पर्श सांग. फ्रूट ऑक्सिजन फ्रूट व्हेजिटेबल. येस येस. अजून कोण सांगणार? येस एनीवन. सांगा अजून कोण सांगणार? आपल्याला कागद बनवण्यासाठी. येस वेदांग सांग. वेदांग माइक चालू कर आणि सांग. ओके सार्थक सार्थक तू सांग आपल्याला आपल्या एन्व्हायरमेंट मधून काय काय मिळतं. फळ भाज्या ओके अजून कोण सांगणार? ओके वी गेट वूड. आपल्याला लाकूड सुद्धा मिळतो जो आपण आपल्या घरातल्या वस्तू बनवण्यासाठी वापरतो. आपल्याला आपल्या परिसरातून माती खडी मिळते जे आपण रस्ते बनवण्यासाठी वापरतो. पाणी मिळतं ज्याचा आपण पिण्यासाठी आणि खूप काही कामांसाठी उपयोग करतो. ओके आता आपण फोर्थ स्टँडर्ड चे बघूया क्वेश्चन आन्सर्स. हे होते थर्ड स्टँडर्डचे. ओके थर्ड स्टँडर्डच्या मुलांना सुद्धा जर फोर्थ स्टँडर्डचे आन्सर्स येत असतील तर तुम्ही देऊ शकता. ओके सांगा मला आपण काय काय शिकलेलो फोर्थ स्टँडर्ड.
आपण लास्ट लेक्चर मध्ये काय काय शिकलो, जो लेसन आपण शिकलो त्यामध्ये काय काय पाहिलेलं सांगा मला. मराठी इंग्लिश सांगा, कोण कोण सांगणार आपण या लेसन मध्ये काय काय पाहिलं. तिथे ओकेच टायगर बटरफ्लाय आणि ओके कसे हुए. ओके व्हेरी गुड. टायगर बटरफ्लायचं आपण लाईफ सायकल पाहिलं. ओके सो युअर फर्स्ट क्वेश्चन इज व्हाय मस्ट द सन द हेन सीट ऑन हर एग्स. कोंबडीला तिच्या अंड्यांवर का बसावं लागतं, कोण सांगणार. व्हाय मस्ट अ हेन सीट ऑन हर एग्स. कोंबडी तिच्या अंड्यावर का बसते. येस कुशल. रेनी सीजन काय तन्वी. त्या अंड्यांना उब द्यायला बसते. व्हेरी गुड. अंड्यांना उब देण्यासाठी. मग आपण इंग्लिश मध्ये काय शिकलो टर्म उबवण्यासाठी, हॅच. काय आन्सर द्यायचं, टू हॅच हर एग्स. ओके अ हेन मस्ट सिट ऑन हर एग्स टू हॅच देम. ओके नेक्स्ट आहे, व्हाय डज अ हेन बिकम अग्रेसिव्ह वेन शी इज हॅचिंग हर एग्स. बघा तुम्ही पाहिलं असेल की जेव्हा आपण कोंबडी अंड्यांवर अंडी उबवायला बसलेली असते, ओके तर त्यावेळेत ती कोंबडी आक्रमक का होते, म्हणजे जर तुम्ही तिच्या जवळ आलात तर ती तुमच्या अंगावर येते चोच मारायला, असं का होतं सांगा. कोण सांगणार सांगा मला. येस तन्वी. येस वाटतो की ती तिचे पिल्ल घ्यायला कोणीतरी जवळ, जी अंडी घ्यायला कोणीतरी जवळ येते. ओके गुड. रिद्धी रिद्धी तू सांग, व्हाय डज अ हेन बिकम अग्रेसिव्ह. तिला वाटत की आपण तिची अंडी घ्यायला जवळ आलाय म्हणून ती आपल्या चोच मारते. ओके तिच्या पिल्लांची काळजी असते तिला, बरोबर. शी केअर्स फॉर हर चिक्स. तिच्या पिल्लांची तिला काळजी असते. मग त्या पिल्लांना काही होऊ नये, तिची अंडी आपण घेऊ नये, तिच्या पिल्लांना काही करू नये, म्हणून ती अग्रेसिव्ह होते. विच आर दी फोर स्टेजेस ऑफ लाईफ सायकल ऑफ अ बटरफ्लाय सांगा. बटरफ्लायच्या लाईफ सायकलचे कोणकोणत्या चार स्टेज आहेत. मराठीवाल्यांनी मराठीत चार स्टेज आहेत त्या सांगायच्या आहेत. फुलपाखराच्या वाढीच्या चार अवस्था कोणकोणत्या आहेत, चला सांगा लवकर. विच आर दी फोर स्टेजेस आर ऑफ लाईफ सायकल ऑफ बटरफ्लाय. एग नंतर. येस सांगा पटकन. विच आर दी फोर स्टेजेस, कोणकोणत्या आहेत चार स्टेजेस. येस स्पर्श. प्युपा, एग एग अटर, एग एग पासून सुरुवात. एग एग, प्युपा, लार्वा. लार्वा, अडल्ट. एग लार्वा प्युपा अँड अडल्ट. ओके अजून कोणी मराठीमध्ये कोण सांगणार. गार्गी. गार्गी इज देअर. येस गार्गी. ओके येस अजून कोणी. फोर्थ स्टँडर्ड. अजून कोणी सांगणार व्हॉट आर दी फोर स्टेजेस ऑफ लाईफ सायकल ऑफ बटरफ्लाय. कनिश. कनिश माइक ऑन कर, टेल मी व्हॉट आर दी फोर स्टेजेस. प्युपा, नो एग 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 लार्वा. प्युपा. लार्वा, प्युपा, अडल्ट. येस गुड. एग लार्वा प्युपा अँड अडल्ट आर दी फोर स्टेजेस ऑफ लाईफ सायकल ऑफ बटरफ्लाय. ओके ओके तर चला आता आपण नेक्स्ट लेक्चर नेक्स्ट लेसनला सुरुवात करायची आहे तुमच्या.
येस, आपण थर्ड स्टँडर्ड पासून सुरुवात करूया. सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे, एकदम नीट. ओके, बघा काय आहे सो मेनी काइंड्स ऑफ ॲनिमल्स. काय लेसन आहे? सो मेनी काइंड्स ऑफ ॲनिमल्स. बघा आता या इथे चित्र आहेत प्राण्यांची, बरोबर. यू विल इझिली रिकॉग्नाइज द ॲनिमल्स इन द पिक्चर. तुम्ही सगळ्यांनी हे ॲनिमल्स कोणकोणते आहेत ते ओळखले असतीलच. टेल देअर नेम्स अँड ऑल्सो देअर स्पेशल फीचर. चला आता मला एकेकाने त्या ॲनिमलचं नाव आणि त्याचं काहीतरी, त्याची काहीतरी वैशिष्ट्य, काहीतरी स्पेशल फीचर जे बाकी प्राण्यांमध्ये नाही फक्त त्याच्याकडे आहे, असं काय आहे सांगा. ओके चला, कोण सांगणार फर्स्ट? सुरुवात करा. थर्ड स्टँडर्ड, थर्ड स्टँडर्ड सार्थक, कुशल, स्वराज, वेदांग. चला सुरुवात करा, थर्ड स्टँडर्ड ने हाय सांगा टीचर. पहिले. सांगा मला ॲनिमल कोण कोणते आहेत. एलिफंट, हा स्नेक. स्टॉप स्टॉप स्टॉप, एलिफंटचं काय फीचर आहे स्पेशल सांग कुशल. एलिफंट कडे असं काय आहे जे दुसऱ्या ॲनिमल कडे नाही? एलिफंट ला काय आहे? सोंड आहे ना एलिफंटची, ते सोंड दुसऱ्या ॲनिमलला असते का? नाही. ओके माइक ऑफ कर. नेक्स्ट आहे सार्थक. सार्थक तू सांग मला आता, एक ॲनिमल आणि त्याचं स्पेशल फीचर कोणता आहे? ग्रीन कलर पॅरट. पॅरेट. पॅरटचं स्पेशल फीचर काय आहे? पॅरट बोलू शकतो, आपण जे शिकवतो ते पॅरट बोलू शकतो. नाही नाही, स्पेशल फीचर म्हणजे त्याचं वैशिष्ट्य, अशी गोष्ट जी दुसऱ्या ॲनिमल्स नाही करू शकत. मिठू ओके मिठू. ओके माइक ऑफ कर. ओके, पॅरटला आपण जे शिकवतो तो तसा बोलू शकतो, बाकी दुसरे ॲनिमल्स बोलू शकतात का? नाही. देन नेक्स्ट वेदांग तू सांग. येस, सापाचं काय वैशिष्ट्य आहे? तो वीज देऊ शकतो, दुसरे प्राणी वीज नाही देऊ शकत. ओके नेक्स्ट स्वराज तू सांग. स्वराज हरिण ओके, हरणाचं काय वैशिष्ट्य आहे? चपाता. येस, हरिण खूप खूप चपळ असतो, तो एकदम फास्ट पळू शकतो. ओके बघा, ॲनिमल्स दॅट फ्लाय इन द स्काय, जे प्राणी आकाशात उडतात त्यांना काय म्हणायचं? चला एक इंग्लिश मध्ये सांगणार आणि एक मराठी मध्ये सांगणार. चला ॲनिमल्स दॅट फ्लाय इन द स्काय, जे उडतात त्यांना काय म्हणायचं? येस रिद्धी, जे उडतात त्यांना बर्ड्स म्हणायचे. ओके, बर्ड्स आर एरियल. एरियल म्हणजे हवेत उडणारे. ॲनिमल्स दॅट लिव इन वॉटर, पाण्यामध्ये राहणाऱ्यांना काय म्हणतात? पाण्यामध्ये राहणारे कोण सांगणार? जलचर पाणी. येस रिद्धी, फिश. नो स्वराज, जलचर. व्हेरी गुड. जलचर. जलचर म्हणजे काय तन्वी सांग. ॲनिमल्स दॅट लिव इन वॉटर आर कॉल्ड. हे चार चार. ॲक्वाटिक ॲनिमल्स म्हणतात त्याला इंग्लिश मध्ये. ओके ॲक्वाटिक ॲनिमल्स. बघा वेअर वेअर विल यू फाइंड अस, बघा सगळ्या आपण हे सगळे कुठे आपल्याला मिळतील? पक्षी, पक्षी आपल्याला कुठे दिसतो? आकाशात. खाली सुद्धा असतो पक्षी, जमिनीवर सुद्धा येतो, पण मोस्टली आकाशात उडत असतो की नाही? नेक्स्ट आहे बघा, ईगल फ्लाईज हाय इन द स्काय,
घार ही उंच आकाशात उडत असते. अ काऊ वॉक्स ऑन द ग्राउंड. गाय काय करते? जमिनीवर चालते, जमिनीवरच राहते. फिश स्विम इन वॉटर. मासा हा पाण्यात पोहत असतो. ओके बघा, वी आर ऑफ डिफरंट कलर. बघा सगळे पक्षी, सगळे प्राणी जर एकाच रंगाचे असते तर आपल्याला त्यांना ओळखता आलं असतं का? नाही, आपण त्यांना ओळखू शकत नसतो. वी कॅनॉट रिकग्नाइज देम. सो ते सगळे काय असतात? दे आर ऑफ डिफरंट कलर्स. काय असतात? वेगवेगळ्या रंगाचे असतात. द इग्रेट इज व्हाईट. बगळा काय असतो? पांढऱ्या कलरचा असतो. द क्रो इज ब्लॅक. कावळा काळ्या कलरचा असतो. द बफेलो टू इज ब्लॅक. म्हैस सुद्धा काळ्या रंगाची असते. बट द पिकॉक हॅज मेनी डिफरंट कलर्स. पण मोराला खूप छान छान असे भरपूर वेगवेगळे कलर रंग असतात. वी मे बी बिग, वी मे बी स्मॉल. सगळे ॲनिमल एका साईजचे असतात का? सांगा मला, येस ऑर नो. सांगा येस ऑर नो. सगळे ॲनिमल एकाच आकाराचे असतात का? नो. नो. ओके, दे आर ऑल ऑफ डिफरंट साईज. ओके, आन्सर देताना कोणीही माईक चालू करणार नाही. तुम्हाला आन्सर येत असेल तर चॅट बॉक्स मध्ये आन्सर लिहा किंवा तुमचं स्वतःचं नाव लिहा. ओके, द हॉर्स अँड द बुलक आर लार्ज इन साईज. बघा, बैल घोडा हे प्राणी एकदम मोठे असतात की नाही? द गोट अँड द डॉग आर ऑफ मिडियम साईज. त्यांचा विचार केला तर बकरी आणि कुत्रा हे थोडे मीडियम आकाराचे असतात, मध्यम आकाराचे असतात. द माऊस अँड द स्क्विरल आर स्मॉल. पण उंदीर आणि खार हे एकदमच छोटे असतात, बरोबर? द अर्थ वर्म अँड द कॉक्रोच आर स्मॉलर स्टील. पण त्यांच्यापेक्षाही छोटे का असतात? अर्थ वर्म आणि कॉक्रोच म्हणजे गांडूळ, गांडूळ आणि झुरळ असतात ते. ह्या गोट आणि डॉग, सॉरी स्क्विरल आणि माऊस म्हणजे खार आणि उंदरापेक्षा पण छोटे असतात. गांडूळ आणि झुरळ छोटे असतात की नाही त्यांच्यापेक्षा? ओके, देन आहे गॅट्स अँड अँट्स आर व्हेरी टायनी इंडीड. मग ह्या मुंग्या असतात त्या तर एवढ्या छोट्या असतात की कधी कधी तर त्या आपल्याला दिसतही नाहीत. आपल्याला चावल्यावर आपल्याला समजतं की आपल्याला मुंगी चावलेली आहे, जेव्हा आपल्याला दुखतं तेव्हा, बरोबर? आता मला सांगा, विच ॲनिमल्स रन्स व्हेरी फास्ट. कोणते असे प्राणी आहेत जे एकदम फास्ट धावू शकतात? सांगा मला, विच ॲनिमल रन्स व्हेरी फास्ट. कोण सांगणार? ओके, मधुरा सांग. कोणता प्राणी एकदम फास्ट धावू शकतो? कोणते प्राणी फास्ट धावतात? वाघ. अजून चित्ता असतो तो, चित्ता. अजून कुत्रा. ओके, माइक ऑफ कर. नेक्स्ट आहे स्वराज. स्वराज सांग तू. हरिण, घोडा. व्हेरी गुड, व्हेरी गुड. ओके, रिद्धी. हरिण, घोडा आणि चित्ता. व्हेरी गुड. हरिण, घोडा, चित्ता म्हणजे चिता, डियर अँड हॉर्स रन्स व्हेरी फास्ट. ओके, चीता, डियर अँड हॉर्स रन्स व्हेरी फास्ट. नेक्स्ट, विच ॲनिमल्स मूव व्हेरी स्लोली. कोणते असे प्राणी आहेत जे एकदम हळूहळू चालतात, हळूहळू एकदम चालतात, असे कोणते प्राणी आहेत? सांगा, कोण सांगणार? कुशल सांग. ओके, अँड
ओके टॉर्टॉइस. ओके सार्थक तू सांग अजून कोणता एनिमल आहे दॅट मूव व्हेरी स्लोली. ओके अजून कोण सांगणार? टॉर्टॉइस सोडून अजून कोणाला येतं दुसरा जे खूप छोटा जो एनिमल एकदम स्लो चालतो? सांगा कोणाला येत आहे का? उंट येस स्वराज टेल मी. एलिफेंट येस बट एलिफंट कॅन रन रन ऑल्सो. एलिफंट धावू सुद्धा शकतो. स्नेल व्हेरी गुड. स्नेल म्हणजे गोगलगाय. ओके स्नेल इज द एनिमल विच इज द स्लोवेस्ट. बघा म्हणजे सगळे ऍनिमल वेगवेगळ्या प्रकारे धावतात किंवा चालतात. बघा वी मूव इन डिफरंट वेज. स्क्विरल इज अ स्मॉल ऍनिमल. बघा खारू तर छोटा ऍनिमल आहे. इट इज निम्बल. इट क्लाइम्स अप अ ट्री क्विकली अँड स्विफ्टली रन्स अलॉन्ग इट्स ब्रांच. ती काय करते हळूहळू सॉरी एकदम फास्ट. खारुताई सुद्धा एकदम फास्ट चालते. आपण बघायला गेलो तर ती तिथून अचानक नष्ट सुद्धा होते. काय करते खारुताई? झाडाच्या फांदीवर एकदम हळुवारपणे आणि अशी स्विफ्टली म्हणजे एकदम चपळाईने वरती चढते. द एलिफंट्स बॉडी इज बल्की. इट्स लेग्स आर व्हेरी लार्ज अँड हेवी. द एलिफंट कॅनॉट रन ऍट एनी ग्रेट स्पीड. बघा हत्ती थोडा धावू शकतो पण हत्ती एकदम फास्ट चित्त्यासारखा धावू शकत नाही. का? कारण त्याची बॉडी त्याचं शरीर हे खूप मोठं असतं आणि त्याचे पाय सुद्धा वजन असतात. त्यामुळे तो तेवढं वजन घेऊन एकदम चित्ता किंवा हरणासारखा फास्ट धावू शकत नाही. ओके द डियर हॅज थिन लेग. त्यापेक्षा हरणाला हरणाचे पाय एकदम बारीक असतात. इट रन्स व्हेरी फास्ट. त्यामुळे हरिण खूप जोरात धावू शकतं. अ फ्रॉग्स हाइंड लेग्स आर लॉन्ग सो इट कॅन इझिली हॉप जम्प अँड लीप. बघा बेडू दाखवलाय. बघा बेडकाचे जे मागचे पाय असतात ना ते खूप लांब असतात त्यामुळे तो एकदम सहजरित्या उडी मारू शकतो. ओके आणि लीप सुद्धा घेऊ शकतो. ओके इथपर्यंत समजलंय सगळ्यांना? सांगा मला समजलंय इथपर्यंत? थर्ड वाले थर्ड स्टँडर्ड सांगा तुमचा हा लेसन आपण जो सुरू केला तो आता शिकवला तोपर्यंत समजलाय का? ओके तर आता सांगा मला व्हाय डू वी यूज काउज अँड बफेलोज. आपण आपण गाई आणि म्हशींचा कशासाठी वापर करतो? का आपण पाळतो त्यांना? येस स्वराज. दूध आणि शेणखत. येस टू मेक मिल्क. आपण त्यांच्याकडून दूध मिळवून घेतो आणि त्यांच्या शेणाचा सुद्धा आपल्याला उपयोग होतो. ओके ओके सो नाव बघा आता आपण फोर्थ स्टँडर्ड चा घेणार आहोत. सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे. आता कशी सगळ्यांनी मिळून उत्तर दिली तशीच थर्ड स्टँडर्ड च्या मुलांनी सुद्धा इथे लक्ष द्यायचं आहे. जर तुम्हाला समजलं तर तुम्ही त्याची उत्तर मला देऊ शकता. ओके बघा द इंटर रिलेशनशिप बिटवीन लिव्हिंग थिंग्स. ओके बघा कसं रिलेटेड आहे तुमचं सिलेबस. आपण थर्ड स्टँडर्ड साठी हे शिकलेलो द इंटर रिलेशनशिप्स बिटवीन लिव्हिंग थिंग्स. बघा मी तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं हे बकरी सॉरी मेंढी. मेंढी काय करते? मेंढीच्या अंगाला लोकर असतं बरोबर. आणि मेंढी काय करते? झाडांची पानं खायला जाते. तेव्हा झाडांच्या ज्या बिया आहेत त्या मेंढीच्या अंगाला चिकटतात आणि मेंढी जेव्हा दुसरीकडे जाते तेव्हा त्या बिया ती तिथे पाडते आणि तिथे दुसरी झाड उगवतात बरोबर. म्हणजे जसं झाड स्वतःची झाड मेंढीची भूक भागवण्यासाठी मेंढीला मदत करतात तसंच झाड उगवण्यासाठी मेंढी सुद्धा त्याला मदत करते बरोबर. म्हणजे ते त्यांच्यामध्ये काय आहे? इंटर रिलेशनशिप आहे. तसंच तुमचा थर्ड आणि फोर्थ चा सिलेबस हा इंटर रिलेटेड आहे. बघा आपण थर्ड मध्ये हे बघितलं होतं आणि तेच तुम्हाला आता फोर्थ वाल्यांना आहे. ओके बघा अ रिडल टू सॉल्व.
आपल्याला एक एक रिडल दिलेला आहे, एक कोडा दिलेला आहे बघा. अन एज ओल्ड ट्री विथ अ थिक स्ट्रॉंग ट्रंक गिव्स डीप डार्क शेड फ्रॉम द स्कॉचिंग सन. लाइक अन ओल्ड मॅन्स बियर विथ मेनी स्ट्रँड इट हॅज रोप्स फॉर स्विंगिंग फ्रॉम एव्हरी ब्रांच. बघा कोण असणार सांगा, एक खूप जुनं झाड ज्याचा खोड खूप स्ट्रॉंग आहे आणि त्याची सावली एकदम डार्क पडते आणि मोठी सावली पडते ज्याच्यामुळे सूर्याच्या उष्णतेमुळे आपलं रक्षण होतं. जशी म्हाताऱ्या माणसाची दाढी असते खूप स्ट्रँड असलेली, तशी त्या झाडाला खूप स्ट्रँड आहे ज्याच्यावर आपण झोके सुद्धा घेऊ शकतो. कोणतं झाड असणार सांगा? येस एनिमन सांगा, हे रिडल सॉल्व करा, कोणतं झाड असणार ते? येस मधुरा. टीचर टेल मी द आंसर. तू चॅट बॉक्स मध्ये नाव लिहिलं ना तुझं आन्सर साठी, सांग आता आन्सर मला. ओके माइक ऑफ करायचं आहे. येस एनीवन, कोणी सांगणार मला या रिडलचं आन्सर? काय येणार या रिडलचं आन्सर? चित्रात दाखवलंय ना तुम्हाला ते झाड, सांगा कुठलं आहे ते झाड ज्याची सावली खूप मोठी असते, त्याच्या पारंब्यांवर आपण स्विंग झोका खेळू शकतो. कोणतं असणार ते झाड सांगा. यस स्वराज. झाड. ओके गुड. कनिष काय म्हणतात वडाच्या झाडाला इंग्लिश मध्ये? कनिष. टीचर नाही माहित. तन्वी. ओके बनियन ट्री, बनियन ट्री म्हणतात. ओके बघा आपण लेसन ला सुरुवात करूया. प्लांट्स इन अवर सराउंडिंग्स आर यूजफुल टू अस इन डिफरंट वेज. द नेम्स ऑफ सम प्लांट्स आर गिवन बिलो. फॉर व्हॉट पर्पज डू वी यूज देअर लीव्स. बघा इथे आपल्याला काही झाडांची नावं दिलेली आहेत, तर त्याची पानं आपण कशासाठी यूज करतो हे सांगायचं आहे. ओके बघा, वसाका, वसाका म्हणजे अडुळसा. अडुळसाची पानं कशासाठी यूज करतो सांगेल का कोणी मला? येस अडुळसाच्या झाडाची पाने आपण कशासाठी यूज करतो, कोण सांगेल? ओके रिद्धी. औषधासाठी. ओके खोकल्यावर औषध म्हणून अडुळसाच्या झाडाची पाने वापरली जातात. फेन्युग्रीक मेथी, मेथी कशासाठी वापरतो आपण? येस एनीवन स्पर्श सांग. यस टीचर, औषध बनवण्यासाठी. मेथीचा वापर आपण खाण्यासाठी करतो. ओके येस सी द नीड्स ऑफ लिव्हिंग थिंग्स आर मेट इन देअर एन्व्हायरमेंट. बघा बघा इथे दिलेलं आहे जे आपण थर्ड स्टँडर्ड साठी शिकलो तेच तुम्हाला आता या लेसन मध्ये आहे. थर्ड स्टँडर्ड चा जो पहिला लेसन आपण शिकलो तेच तुम्हाला आता फोर्थला या लेसन मध्ये आहे, लक्ष द्या. द नीड्स ऑफ लिव्हिंग थिंग्स आर मेट इन देअर एन्व्हायरमेंट. ज्या सजीवांना लागणाऱ्या ज्या काही वस्तू आहेत त्या सगळ्या त्यांच्या गरजा या त्यांच्या परिसरामधून पूर्ण होत असतात. ओके जो भी जिंदा चीजे है, जो लिव्हिंग थिंग्स है उनके लिए जो भी चीजे लगती है खाना पीना रहने के लिए, वो सब उन्हें उनके एन्वायरमेंट से मिलती है. वी हैव मेनी नीड्स लाइक फूड वॉटर एयर क्लोथ शेल्टर. ऑल दीज नीड आर मेट इन अवर सराउंडिंग. बघा
आपल्याला आपल्या गरजा कोणकोणत्या आहेत? फूड, वॉटर, एअर, शेल्टर, क्लोथ्स, बरोबर. आपल्याला खायला अन्न पाहिजे, राहायला जागा पाहिजे, पिण्यासाठी पाणी पाहिजे, हवा पाहिजे, घालायला कपडे पाहिजेत. या सगळ्या आपल्या गरजा आहेत की नाही? मग त्या कुठे पूर्ण होत असतात? एन्व्हायरमेंट मध्ये. ओके, बघा. इन फॅक्ट फूड, वॉटर अँड एअर आर द नीड्स ऑफ ऑल लिव्हिंग थिंग्स. बघा, आता आपण माणूस आहोत, आपण ह्युमन बिंग आहोत, म्हणून आपल्याला कपडे आणि राहण्याची जागा लागते, बरोबर. पण प्राण्यांना कपडे आणि राहण्याची जागा लागते का? मला सांगा, येस ऑर नो? सांगा, प्राण्यांना कपडे आणि राहायला जागा? काही पाळीव प्राण्यांना राहायला जागा लागते, पण सगळ्या प्राण्यांना राहायला जागा असते का? नो. ओके, बघा. म्हणून सगळ्या लिव्हिंग थिंग्सला, पण प्राण्यांना, ज्या प्राण्यांना कपडे घालायला लागत नाहीत, राहायला एक असे स्पेसिफिक घर वगैरे लागत नाही, त्यांना अन्नाची गरज तर असते. अन्न, हवा, पाणी या तीन गोष्टी तर पाहिजेच असतात. फूड, वॉटर, एअर ह्या गोष्टी काय आहेत? मस्ट आहेत, एकदम गरजेचे आहेत. दे आर ऑल फुलफिल्ड इन द एन्व्हायरमेंट. मग या सगळ्या गरजा कुठे पूर्ण होतात? एन्व्हायरमेंट मध्ये, आपल्या परिसरात पूर्ण होत असतात. बट देर आर डिफरन्सेस इन दी नीड्स ऑफ इच काइंड ऑफ लिव्हिंग थिंग्स. ओके, फॉर एक्झाम्पल, द वॉटर दॅट अ माऊस ड्रिंक्स एन एंटायर डे वुड नॉट बी इनफ फॉर एन एलिफंट इवन ऍट वन टाइम. बघा बघा, प्रत्येक सजीवाला हवा, पाणी, अन्न या सगळ्या या तिन्ही गोष्टींची गरज असते, बरोबर. पण त्या वेगवेगळ्या प्रमाणात लागतात. जेवढं पाणी उंदीर अख्ख्या दिवसभरात पितं, तेवढं पाणी एका हत्तीला एका वेळेस तरी पुरणार आहे का? सांगा मला, हो की नाही? येस ऑर नो? सांगा, जेवढं पाणी एक उंदीर अख्ख्या दिवसभर पितं, नो, नाही पुरणार एका हत्तीला ते पाणी पूर्ण दिवस, पूर्ण एक फक्त एका वेळेसाठी सुद्धा नाही पुरणार. ओके, आता सांगा मला. हा, बटरफ्लाय फीड ऑन द नेक्टर ऑफ फ्लावर्स. बघा, आपण काय पाहिलं? बटरफ्लाय काय करतो? फुलामधलं मध मध घेऊन आपली भूक भागवतो. बेडूक सुद्धा तसं करू शकत का? कॅन फ्रॉग डू द सेम? सांगा मला, जसं फुलपाखरू? नो, नाही करू शकता. नो, फ्रॉग कॅनॉट इट नेक्टर. ओके, मग फ्रॉग काय खातो? सांगा. स्वराज, माइक ऑफ ठेवायचा आहे तुझा. फ्रॉग काय खातो? सांगा सांगा, बेडूक काय खातो? कोण सांगणार? सांगा लवकर. बेडूक काय खाणार? बेडूक फुलातलं मध तर नाही खाणार बटरफ्लाय सारखं. मग बेडूक काय खाणार? येस कुशल, सांग. माशी. येस, अजून तनिष सांग. कनिष, तनिष सांग. बटरफ्लाय. येस, अजून तन्वी तू सांग. येस तन्वी, ओके. सी, अ शीप ईट्स द लीव्स ऑफ श्रब, कॅन अ टायगर डू द सेम? बघा, मेंढी मेंढी काय करते? झाडाची पानं खाते. पण वाघ झाडाची पानं खाऊन राहू शकतो का? सांगा मला. मेंढी झाडाची पानं खाते, पण वाघ झाडाची पानं खाऊन राहू शकतो का? नो. त्याला खाण्यासाठी काय पाहिजे असतात? अदर्स ॲनिमल्स. तो दुसरे प्राणी खाऊन जगत असतो, बरोबर. ही वॉन्ट्स अदर ॲनिमल्स टू ईट. अ फिश कॅन ब्रीद इन वॉटर बट अ पिजन कॅन डू दॅट. सांगा,
जसा मासा, मासा हा काय करतो, पाण्यामध्ये श्वास घेऊन राहू शकतो, पण कबूतर तसं करू शकतं का? सांगा मला, कबूतर पाण्यामध्ये श्वास घेऊ शकतो का? नाही. ओके, नेक्स्ट आहे बुल. बुल रुशेस ग्रो इन वॉटर, कॅन अ लेमन ट्री टू डू सो? बघा, पाणकणीस, पाणकणीस नावाची एक वनस्पती असते जी पाण्यात वाढते, पण मग लिंबूचं आणि वांग्याचं झाड पाण्यात वाढू शकतं का? जसं कमळाचं झाड पाण्यात वाढतं, तसं लिंबूचं आणि वांग्याचं झाड पाण्यात वाढू शकतं का? नाही, नाही वाढू शकत. इफ अ फिश लिव द वॉटर, विल दे बी एबल टू लिव ऑन लँड? जर मासे पाणी सोडून बाहेर आले, जमिनीवर आले, तर ते जमिनीवर राहू शकतील का? सांगा मला. नो. व्हाय? का नाही राहू शकत? स्नेहा बताइए, क्यों नहीं रह सकते वो जमीन पे? यस स्नेहा बताइए आप, वो क्यों नहीं रह सकते जमीन पे? फिश क्यों नहीं रह सकते जमीन पे? यस एनीवन? त्यांना श्वास नाही घेता येत. यस स्पर्श, तू सांगणार? ओके, कारण की ते पतील. हाँ, दे कॅनॉट ब्रीथ ऑन लँड. फिश हे पाण्याच्या बाहेर श्वसन करू शकत नाही, त्यांना जगण्यासाठी पाण्याचीच गरज असते. ओके, इथे ऍक्टिव्हिटी दिलेली आहे बघा. एक, टेक टू स्मॉल बॉक्सेस, लेबल देम बॉक्स वन अँड बॉक्स टू. असे दोन बॉक्स घ्यायचे आहेत, एकाला बॉक्स वन आणि दुसऱ्याला बॉक्स टू अशी नावं द्यायची आहेत. ओके, बघितलं तुम्ही, हा आहे बॉक्स वन, हा आहे बॉक्स टू. फिल देम थ्री क्वार्टर्स विथ द सॉइल, त्यामध्ये माती भरायची आहे. मेक द सॉइल मॉइस्ट इनफ टू सो द सीड. आणि तुम्ही कधी झाड लावलं आहे का? झाड लावायच्या आधी आपण माती थोडी ओली करतो की नाही? तशीच माती ओली करायची आहे आणि त्यामध्ये बिया टाकायच्या आहेत. सो टू स्प्राउटेड मॉथ मटकी सीड्स इन इच बॉक्स, त्या बॉक्स मध्ये दोन्ही दोन दोन काय टाकायचे आहेत? मटकी. मटकीला मोड आल्यावर मटकी कशी दिसते? ती मोड आलेली मटकी दोन दोन, एका बॉक्स मध्ये दोन आणि दोन नंबरच्या बॉक्स मध्ये दोन अशा टाकायच्या आहेत. गिव टू स्पून्स ऑफ वॉटर टू द सॉइल ऑफ बॉक्स वन ओनली वन्स एव्हरी डे. गिव फोर स्पून्स ऑफ वॉटर टू द अदर बॉक्स फोर टाइम्स अ डे. डू दिस फॉर 6 डेज. मग जो पहिला पहिला पॉट आहे, पहिला बॉक्स आहे, त्याला फक्त 2 चमचे पाणी द्यायचं आहे दिवसातून एकच दिवस, आणि सॉरी दिवसातून एकच वेळ. आणि जो 2 नंबरचा बॉक्स आहे त्याला दिवसात 4 चमचे पाणी द्यायचं आहे 4 दिवसातून 4 वेळा. ओके, आणि हे असं 5-6 दिवस चालू ठेवायचं आहे. व्हॉट यू विल सी, काय दिसणार आपल्याला? द प्लांट्स इन बॉक्स वन आर ग्रोईंग वेल बट द प्लांट्स इन बॉक्स टू हॅव बिगन टू रॉट. बघा, जे बॉक्स वन मधली झाडं आहेत ती छान प्रकारे वाढत आहेत, पण जी बॉक्स टू मधली झाडं आहेत ती कुजत चालली आहेत. का असं का झालं असेल? प्लांट दॅट आर नॉट एक्वाटिक प्लांट कॅनॉट ग्रो इन मार्शी एरियाज. बघा, जी झाडं एक्वाटिक नसतात, एक्वाटिक म्हणजे काय? जलचर, म्हणजे पाण्यात राहणारी. पाण्यात राहणाऱ्या वनस्पती या जास्त ओलाव्यात जगू शकत नाहीत. इफ दे गेट मोर वॉटर दॅन दे नीड दे रॉट. जर त्यांना त्यांच्या गरजेपेक्षा जास्त पाणी मिळालं तर ते कुजून जातात. ओके, बघा, कमळ, कमळ हे कधी तुम्ही जमिनीवर पाहिलंय का उगवलेलं? सांगा मला, कमळाचं झाड जमिनीवर उगवलेलं पाहिलंय का कधी? नो. आणि कमळाच्या झाडाला, कमळाचं झाड पाण्यात कुजत ही नाही, कारण तो का ते का आहे? एक ऍक्वाटिक प्लांट आहे. कमळ का आहे? ऍक्वाटिक प्लांट आहे. ऍक्वाटिक म्हणजे जलचर, पाण्यात राहणारे असतात त्यांना ऍक्वाटिक म्हणतात. ओके, मग कमळ का आहे? एक ऍक्वाटिक प्लांट आहे, त्यामुळे
त्यांना त्याला पाण्यामध्ये काहीही होत नाही, पण जे बाकीची झाडं आहेत त्यांना जर आपण जास्त पाणी दिलं तर ती मरून जातात, कुजून जातात. ओके, चला सगळ्यांनी थर्ड फोर्थ तुम्ही सगळ्यांनी एक टर्म लिहून घ्यायच्या आहेत नवीन. आपण तुमचा लेसन स्टॉप करतो इथेच, मी लिहून देते त्या टर्म सगळ्यांनी लिहून घ्यायचे आहेत. ओके चला, फर्स्ट आहे एरियल. ओके वेट फॉर अ मिनिट. ओके थोड्याच वेळात मी तुम्हाला स्क्रीन दाखवणार आहे. आपल्याला शिकायचं आहे, लिहून घ्यायचं आहे. ओके सी, स्क्रीन दिसते आहे का सगळ्यांना? सांगा मला एकदा चॅट बॉक्स मध्ये, इज माय स्क्रीन विजिबल? ओके चला मी तुम्हाला लिहून दाखवते सगळ्यांनी. थर्ड फोर्थ सगळ्यांनी लिहायचं आहे एरियल. एरियल म्हणजे हवेत राहणारे. टेरिस्ट्रियल. टीचर इंग्लिश मीडियम बालों के इंग्लिश को लिखना है। सबने लिखना है. जमिनीवर राहणारे. थर्ड फोर्थ इंग्लिश मराठी सगळ्यांनी लिहायचं आहे. टेरिस्ट्रियल जमिनीवर राहणारे आणि ॲक्वाटिक पाण्यात राहणारे. आपण काय आहोत, टेरिस्ट्रियल ॲक्वाटिक की एरियल? सांगा मला, माणूस काय आहे, टेरिस्ट्रियल ॲक्वाटिक की एनिमल, सॉरी एरियल? सांगा कोण सांगणार? यस सार्थक, टेरिस्ट्रियल. व्हेरी गुड, वी आर टेरिस्ट्रियल्स. ओके इट मस्ट बी ई देअर, टेरिस्ट्रियल्स. चला लिहा पटापट. ओके ज्याचं हे लिहून होणार आहे, आपला वेळ संपलेला आहे, लिहून झाल्यावर क्लास लेफ्ट करू शकता तुम्ही. ओके यू कॅन लीव द क्लास आफ्टर रायटिंग दिस. आणि तुमचा होमवर्क आहे तो प्लीज गुगल क्लासरूम चेक करा, आणि जे इन्व्हिटेशन पाठवले गेले जीमेलवर ते ऍक्सेप्ट करा आणि गुगल क्लासरूमला जॉईन व्हा. तुम्हाला मी लास्ट टाइम दिलेला होमवर्क भेटलाय का गुगल क्लासरूमला? सांगा मला, येस ऑर नो? सांगा सगळे, गुगल क्लासरूमला लास्ट टाइम दिलेला होमवर्क भेटलाय का तुम्हाला? हा मग तुम्ही जीमेलवर जो पाठवला आहे इन्व्हिटेशन क्लासरूमचा त्याला जॉईन व्हा, म्हणून तुम्हाला होमवर्क मिळत नाहीये. तुम्हाला सगळ्यांना जीमेलवर पाठवलेला आहे इन्व्हिटेशन, जॉईन व्हायचं आहे आणि तिथे तुम्हाला होमवर्क भेटणार. तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर आता होमवर्क पाठवला जाणार नाही. तुमचं गुगल क्लासरूम आहे ज्यावर तुम्ही लास्ट इयर सुद्धा होतात, तुम्हाला त्याच्यावर होमवर्क पाठवला गेलेला आहे. मी पाठवला आहे सगळ्यांना, चेक करायचं आहे. आणि इन्व्हिटेशन आलेलं आहे जीमेलवर, पहिले ते ऍक्सेप्ट करा आणि त्या गुगल क्लासरूमला जॉईन व्हा. ओके कम्प्लीटेड रायटिंग, ज्यांचं कम्प्लीट झालं असेल ते क्लास लेफ्ट करू शकतात. बाय बाय. बाय बाय बाय. हू ऑल आर रायटिंग?
ज्यांचं राहिलं आहे त्यांनी लिहा, ज्यांचं राहिलं आहे ते कॅन राईट आणि झालंय ते लेफ्ट करू शकतात. बाय टीचर. बाय. बाय बाय टीचर. बाय 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 टीचर. बाय बाय. झालं सगळ्यांचं लिहून. बाय बाय टीचर. बाय. ओके वेदांग, कुशल झालं का लिहून? कुशल झालंय का लिहून? यस. ओके क्लास लेफ्ट करायचा आहे. बाय.